आज विधिमंडळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की राज्यामध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवणे किंवा औरंगजेबाला उदोउदो करणे हे राज्य सरकार किंवा महाराष्ट्राचं सरकार खपवून घेणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करेल असं सांगत आणि त्या बरोबरच असं सांगितलं की औरंगजेब हा आमचा आदर्श होऊ शकत नाही। ह्याला उत्तर देताना महाराष्ट्राचे ओवेसी प्रकाश आंबेडकर म्हणाले की औरंगजेब तुमचा आदर्श नसेल, कारण औरंगजेब हा अखंड हिंदुस्थानाचा आदर्श आहे। आंबेडकर, ओवेसी यासारखी जे व्यक्ती आहेत की जे ज्या औरंगजेबाने हिंदूची मंदिरं पाडली, हिंदूंच्यावर प्रचंड अत्याचार केला, आमचे मराठा समाजाचे आदर्श किंवा अखंड हिंदुस्थानाचे आदर्श छत्रपती संभाजीराजांची क्रूरपणे हत्या केली अशांचा जर तुम्ही आदर्शाने तुम्हाला जर का त्यांचा उदोउदो करत असाल तर हे दोघं पण अशा ह्या लोकांनी हे हिंदुस्थान सोडून पाकिस्तान किंवा तुमच्या अफगाणिस्तानात जाऊन राहायला पाहिजे। सरकारने यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे आणि जर का हे जर या पद्धतीनं पुळका असेल तर या लोकांना व्यवस्थित ही पार्सल तुम्ही अफगाणिस्तानात पाठवून द्या अशी आमची मागणी आहे। तुम्ही जर काही एका स्टेटसला जर काही एवढी मोठी कारवाई करत असेल तर गुन्हेगार मोठा आहे आणि आंबेडकरांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे।